नमस्कार, बातमी आहे मालवण तालुक्यातील पळसम येथून। गुढीपाडव्या दिवशी पळसम ग्रामस्थांना साक्षात श्रीदेव हनुमान, श्रीदेव श्रीकृष्ण आणि इतर पौराणिक देवदेवतांचा वावर जाणवला। नेमके काय झाले पाहूया सविस्तर। पौर्णिमा कन्स्ट्रक्शन RCC तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल। संपर्क श्री चंद्रकांत वी गोलतकर 94125 58 71 71, 94222 23 24 89। आमचा पत्ता गावठणवाडी, मुक्काम पोस्ट पळसम, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। अरे गोमू कोण होतला आणि हनुमान? अरे संकासुराचा बघा कोणीतरी, अस्वल आणि राक्षसाचं मुखवटो बघतोय मी। कोणाक तरी कृष्ण करिया, तशी कपड्यांची ऑर्डर देऊ होई। अशी आठवडाभर चर्चा करीत पळसम गावातल्या मुलांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गावात नाच काढला। निरनिराळी सोंग घेत पळसम गावातील मुलं पूर्ण गावात फिरली। कोकणात नकला, कला, अभिनय, सोंग अशी बरीच सांस्कृतिक परंपरा आहे। कोकणातील बऱ्याच गावात या संस्कृतीचं बाळकडूही दिलं जातं। मालवण तालुक्यातील पळसम इथे निरनिराळे उत्सव साजरे केले जातात, तसाच होळी आणि गुढीपाडव्यालाही मोठा उत्साह असतो। सोंग हा परंपरागत सांस्कृतिक प्रकार शिमग्याला सुरू होऊन गुढीपाडव्याला या परंपरेचा समारोप केला जातो। त्याला रंग उतरवणे असे देखील म्हणतात। यावर्षी देखील गावातील तरुण मुलांनी ही परंपरा कायम राखत नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। विवेक परब, एडिटोरियल असिस्टंट, आपली सिंधुनगरी न्यूज।